तसंच माझं स्पष्ट मत आहे की राष्ट्रवादी मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा असताना त्याच्या भूमिकेवर वेगळं राहणं हे गद्दारी आहे, हा पक्षविरोधीपणा आहे. आणि तो दुसऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी केलेला या परिस्थितीवर महाविकास आघाडीतल्या एकूण सध्याच्या याच्यामध्ये काही परिणाम होईल का, फरक पडेल असं वाटतंय का, अविश्वास अधिक वाढण्यात हे वक्तव्य. मी सांगितलं ना, संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य सातत्यानं कार्यकर्त्यामध्ये जात आहे. परंतु महाविकास आघाडीच्या एकंदर सगळ्या कामकाजावर याचा कोणताही परिणाम होणार नाही असं मला वाटतं. कारण महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं काम करते, ज्या पद्धतीनं पुढे जाते, आणि मुद्दाम अशा वक्तव्याचा आधार घेऊन महाविकास आघाडी वेगवेगळ्या प्रकारे संभ्रमाच्या प्रकारचं निर्माण केलं जाईल अशा प्रकारची स्थिती आहे.